टोकाचा निर्णय का घेतलास? खरं तर हा निर्णय मी आधीच घ्यायला हवा होता. मला असं जाणवलं त्या घरात राहून ना मी 100% तुझी मदत नाही करू शकत आणि म्हणून मी. अरे पण तुझ्या राहण्याची व्यवस्था नाही, आय मीन तू कुठे? दुर्वा, त्याची काळजी तू नको करू. फक्त आजची रात्र मी हॉस्पिटलमध्ये राहीन, उद्या काहीतरी व्यवस्था करीनच. कसली व्यवस्था? हॉस्पिटल पाडण्याची? आकाश, तू माझ्यावर संशय घेणं अगदी योग्य आहे. ते म्हणतात ना, एकदा कान फाटे नाव पडलं की आयुष्यभर त्या माणसाला लोक त्याच नावाने हाक मारतात. पण आकाश, एकदा विचार कर, ही हॉस्पिटलची नोटीस येणं किंवा मी घर सोडून येणं, ह्यामागे माझं काय प्लॅनिंग असू शकतं? हे बघ दुर्वा, मला माहिती आहे तुम्हाला असं वाटत असेल की इथे राहून मी तुमचं प्लॅनिंग वगैरे ऐकीन आणि जाऊन सगळं मॉमला सांगेन, म्हणजे याची शक्यता नाकारता येत नाही. पण हे बघ रंग, दुर्वाला मागे खेचण्यासाठी तुझी मॉम, रागिणी आणि खंडेराव कोणत्या थराला जातील याचा काही नेम नाही, आणि त्यात तुला कसं सामील करतील याचाही नेम नाही. ठीक आहे, तुमचा माझ्यावर विश्वास नसेल ना तर माझी परीक्षा घ्या, आणि जेव्हा तुमचा माझ्यावर विश्वास बसेल ना तेव्हा मला तुमच्यात सामील करून घ्या. आणि दुर्वा, तुला आणखीन एक सांगतो, मग मी माझं घर कायमचं सोडून आलो आहे. हे असलं फालतू प्लॅनिंग वगैरे करायचं असतं ना, मी इतक्या टोकाचा निर्णय नसता घेतला. आणि तसंही तू माझ्यावर विश्वास ठेवलाच होता. जर मला काही करायचं असतं मी घरी बसून सुद्धा करू शकलोच असतो. बघ रंगा, तू काही एक्सप्लेनेशन दे, पण मी यापुढे कुठलेही प्लॅन याच्यासमोर डिस्कस करणार नाही. मग मला जे सिद्ध करायचंय मी माझ्या पद्धतीने सिद्ध करेन. अरे एक मिनिट. या गावात अशी दहशत पसरावा का त्या दुर्वाला जो कोणी मदत करेल त्याचं घर आपण तोडून टाकू. आणि ज्या दिवशी आपण ते हॉस्पिटल पाडणार आहोत त्या दिवशी गावातला प्रत्येक माणूस तो तमाशा बघायला हजर राहील अशी व्यवस्था करा. काय खंडेरावच्या घरावर दगड? कोणाला आपली पोरं बिनबापाची करायची? अरे कोणी गेली हिंमत? कोण आहे तिकडे? तू आहेस होय? हा बरोबर आहे, तू करू शकतोस असली हिंमत. तुझ्या माग पुढं कोणी भी रडणार राहिलेलं नाही. रडायला नाही आहे ना बायको तर नाहीच नाही. ए भाऊ,